विश्वजीत किंग मेकर। अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुम्ही मुंबईचे वाघ असाल, आम्ही सांगलीचे वाघ आहोत, असं थेट उद्धव ठाकरेंच्या सभेतच त्यांना सांगण्याची हिम्मत करणारे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम सांगली लोकसभा निवडणुकीत किंग मेकर ठरले आहेत। आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत, एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे, तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल, एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। ज्यांच्याकडे वाघ म्हणून पाहिलं जातं त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनाच थेट आम्ही वाघ आहोत असं आजवर कुणी सुनावलेलं नव्हतं। विश्वजीत कदमांनी मनातली खदखद व्यक्त करत अप्रत्यक्ष कुरघोडीचं राजकारण मोडून काढण्याचा इशारा दिला होता। जयंत पाटलांनी शिवसेनेला हाताशी धरत लोकसभा निवडणुकीत कुरघोडीचं राजकारण करत काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न केला होता। संयमी नेतृत्व म्हणून परिचित असणाऱ्या विश्वजीत कदम यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्ते चार्ज करण्याचा अन्यायाचा बदला घेण्याची मानसिकता त्यांच्यात रुजवली। चौथाळलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिव्हारी लावून घेत लढली होती। संजय पाटलांनाही अनेक नेत्यांच्यावर कुरघोड्या केल्या होत्या। या सगळ्याच राजकारणाचा हिशोब जनतेने चुकता करत विशाल पाटलांना तब्बल 1,00,000 निवडून दिले आहे। विशाल पाटील आणि विश्वजीत कदम या जोडगोळीने जिल्ह्यात ताकदीने काम करत काँग्रेस बांधण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या विमानाचा पायलट मला जिकडे घेऊन जाईल तिकडे जाणार, असे विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांना उद्देशून म्हटलं होतं। यावर संजय राऊतांनी सांगलीत येऊन विश्वजीत कदम यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली होती। त्यांचे विमान गुजरातला जाणार असल्याचं म्हटलं होतं। या सगळ्या घडामोडी लोकांच्या लक्षात येत होत्या, पडद्यामागे घातकी राजकारण केलं जात होतं, वसंतदादा गटाला अडचणीत आणलं जात असल्याची मानसिकता लोकांच्यात निर्माण झाली होती। संपूर्ण जिल्ह्यात उठावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सर्वत्र विशाल पाटलांचे नाव चर्चेत होते, जनता भरभरून विशाल पाटलांच्या पाठीशी होती। या सर्व घडामोडीत विश्वजीत कदम यांचा मोठा वाटा आहे, तेच या निकालाचे किंग मेकर ठरले आहेत।